तर सामन्याला सुरुवात होते, वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. वारंवार त्या सूचना करावा लागत आहेत. सोनेराव स्ट्राईक एंडवर आहे, नॉन स्ट्राईकवर एंडवर जर बघितलं तर प्रीतम साळवे आहेत. शाहिद पठाण नवीन चेंडूसह सज्ज सुरुवात केली जाते. गोलंदाजांवर विश्वास टाकलाय आज किरण सारोख सरनं. चांगला फटका आहे, ऑन द ऑफ खेळ आहे, ऑन द राईट जनमुलं जातो ऑफ स्टंपच्या बाहेर. हलकासा हा चेंडू होता, लॉंग ऑफ शॉट, लॉंग ऑफवर हा चेंडू जो रोखला गेलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही, चांगली सुरुवात गोलंदाजी माध्यमामध्ये. नाही यावेळेस संधी दिली, बेगेट होत आहे आणि धमाकेदार सुरुवात आहे. पहिला षटकार बनवा बॉडी रहा फिट आणि स्लिम. जॉईन करा लिओ जिम. प्रोप्रायटर विजय एखंडे सर यांचा दणदणीत षटकार. आहे सात धावा, जबरदस्त फलंदाज आहे. आता मला वाटतं चेक करावं लागेल. बिग इट आहे छे रन. अगदी पहिल्या षटकापासून जर बघितलं तर मैदानामध्ये षटकाराचा पाऊस चालू झालेला आहे. स्वयंचेट केलाय, चेंडू गेलाय सीमापार, चौकार. पाहुनी मोका हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एच चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. तर मागील सामन्याची काहीशी पुनरावृत्ती यावेळेस मैदानामध्ये दिसते. 136 धावा या संघानं बनवल्या होत्या. नाही कमाला ये खेळाडीला जवाब आहे. लागो पाचचा दुसरा चौकार. पाहुनी मोका हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एच चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. तर अत्यंत महागड्या षटकाची अजून समाप्ती झाली नाही, एक चेंडू शिल्लक आहे. 21 धावा धावपळकावा लागल्या जात आहेत. शाहिद पठाण म्हणजे आघाडीच्या गोलंदाजावर हल्ला झालाय. सोन्या राऊत मिश्रण आणलाय, पूल केलाय चेंडू, या ही वेळेस सीमापार चमकार. पाहुनी मोका हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एच चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. तर मित्रांनो यासह बघतो पहिल्या षटकाची समाप्ती झाल्या गेली. तब्बल 25 धावा आहेत धावपळकावर. तब्बल षटकाची समाप्ती. कमाल रिवर्स स्वीप झालाय आणि हा चेंडू सरळ सीमारेषा पार म्हणजे चौकार येतोय. पाहुनी मोका हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एच चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. एकूण 50 धावा होत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. अतिशय सुंदर फटका. षटकार
बनवा बॉडी रहा फिट आणि स्लिम जॉईन करा लिओ जिम प्रोप्रायटर विजय एकखंडे सर यांचा दणदणीत षटका सहज आणि सोपी फलंदाजी चालू आहे. मला वाटतं आतापर्यंत फलंदाज बीट वगैरे झालेले दिसले नाही. पंचावन्न धावा धावपळकाव लागला. तर बिजिट झालाय. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत मित्रांनो. आपण बघतोय सरकार प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचं हे पहिलं सत्र आणि तब्बल 70 धावा लागल्या गेल्या आणि चौथ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे असा हा प्रवास आपण या ठिकाणी बघतोय. पुन्हा एकदा यावेळेस फटका हलकासा चुकला. नो मॅन्स लँड कुणी नाही आहे त्या ठिकाणी. वन बाउंड चौकार आहे. पाहुनी मोका हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एचचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. ही जोडी फोडणं मला वाटतं हे गरजेचं आहे यावेळेस. या जोडीला फोडणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं काम पहिलं काम आहे. मिस टाईम मारलाय चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेनं जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निश्चित तैनात आहे. सिंगल यावेळेस पूर्ण केलेली आहे आणि अगदी आरामात या ठिकाणी आपण बघतोय ज्या धावा बनवल्या जात आहेत. षटक या दरम्यान आपण बघतोय जे संपल्या गेलंय. चार षटकानंतर 75 धावा आहेत. बघूया या ठिकाणी उपाशी जिशान इनामदार यांच्यावर पुन्हा एकदा भिजतोय. मागील षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 15 धावा खर्च केलेल्या होत्या. यावेळेस सोन्या राऊत जो अर्धशतक करून उभा आहे. 16 चेंडूंमध्ये 50 धावा. चौफेर फटकेबाजी चालू आहे. यावेळेस चेंडू जातोय तडम्यांच्या दिशेनं मैदानाच्या बाहेर. चौकार. पाहुनी मोका हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एचचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. सोन्या राऊत यांचं अर्धशतक पूर्ण झालं. त्यानंतर हा चौकार आपण बघितलाय. 89 धावा धावपळकाव लागल्या गेल्या.
चांगला चेंडू आहे, हे क्षेत्ररक्षण काय सजवलं, लॉंग ऑनच्या दिशेने हा चौकार आला. पाहुनी मोका, हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एचचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. या वेळेस कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हा फटका खेळला गेलाय आणि हा सीमा पार जातोय. चौकार पाहुनी मोका, हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एचचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. 87 धावा म्हणजे धावांचा पाऊस आहे. षटकार आणि चौकार बघावस मिळत आहेत. सोन्या राऊत आणि प्रीतम साळवे यांनी या गोलंदाजीला धुवून टाकलंय. नाही या पलीकडे चौकार येतो आहे आणि बॅटीचा स्पर्श घेऊन गेलेला आहे. घनघणीत चौकार म्हणताय. पाहुनी मोका, हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एचचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. यावेळेस स्क्वेअर लेग कडे, स्क्वेअर लेग कडे, स्क्वेअर लेग कडे. चांगलं कामकाज आहे, चांगलं कामकाज झालं. सीमेरेषेवर हा चेंडू रोखला जातोय. दरम्यानच्या कात पडून 2 धावा पूर्ण. धावांचा ओघ कमी झालेला नाही, 93 धावा झाल्या. षटकाच्या दिशेनं बघतोय आपण. संघ वाटचाल करतोय. लगातार 4 चौकारांचा पाऊस बघितलाय आपण आज. यावेळेस शरीराच्या दिशेने चेंडू टाकलाय, अँगल मध्ये आले नाही. एक चांगला चेंडू आहे. या दरम्यान मला वाटतं षटकाची या ठिकाणी नक्कीच समाप्ती झाल्या गेली. 5 षटकानंतर 93 धावा धावफळकावर आहे. अगदी पहिल्या चेंडूवर आपण बघतोय मित्रांनो, वेलकम सद्दू भाई चौका. पाहुनी मोका, हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एचचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. न भूतो न भविष्यती अशी ही फलंदाजी, अशी ही भागीदारी, अशी जबरदस्त जोडी. 36 धावांवर प्रीतम. बॅटिच गड स्लिप मध्ये हा क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडेल यावेळेस मात्र धाव घेण्याची संधी नाही. अप्रतिम, लाजवाब, बेमिसाल फलंदाजी. सद्दू भाई तयार आहे. गोलंदाज प्रयत्न करतायत. जोडी फोडावी लागेल. नाही सगळंच खराब होत, चेंडू खराब होता. चौकार येतोय. पाहुनी मोका, हा मरलाय चौका. सरकार ग्रुप एचचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. पुन्हा एकदा समोरासमोर मारले फायदा वाटाय चौकार.
पाहुनी मौका हा मरलाय चौका सरकार ग्रुप एच चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौका. एकशे सतरा धावा. नाही नाही नाही, लागो पाठ पाऊस चालू आहे. लागो पाठ चौकार आणि षटकारांचा पाऊस. पाहुनी मौका हा मरलाय चौका सरकार ग्रुप एच चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आमिर भैया इनामदार यांचा सनसनीत चौकार. तर धावफळकावर 121 धावा आणि 84 धावांवर सोन्या राऊत खेळतोय. यॉर्कर मारलाय पॅड लाईन, चांगला चेंडू आहे. काय हा शतक करेल? डाऊन द ग्राउंड फटका येत आहे. पुरा एक क्षेत्र रक्षण केला गेलं या ठिकाणी. सिंगल पूर्ण केले जात आहे. धाव फलक पुढे जाईल.